पुढे आता आपण घेणार आहोत वाक्यात उपयोग, की जे म्हणजे ग्रामर म्हटलं मराठीचं की त्या ग्रामरमध्ये काय काय येतं, पण त्या वाक्यात उपयोगच्या आधी आपण एक साध एक 2 मिनिटंही लागणार नाही असे विरामचिन्ह, आपल्याला माहितीये आपण पॉज घेतो बोलताना वगैरे, सरळ सरळ बोललो तर त्याचे अर्थ बदलतात. आपण कॉमा किंवा कुठेतरी आपण फुलस्टॉप घेतो, क्वेश्चन मार्क असतात, हे आपल्याला सगळं माहिती असतं बरोबर, इन्व्हर्टेड वगैरे. पण जेव्हा त्या विरामचिन्ह म्हणतात त्याला मराठी, याचा उपयोग करायची वेळ येते तेव्हा आपल्या ते लक्षात येत नाही. आता पुढचा जो घेणार आहे, मी अगदी 2 मिनिटंही लागणार नाही आहेत, विरामचिन्हे. काय घेणार आहे? विरामचिन्हे. आता या विरामचिन्हांचा उपयोग करून वाक्य पुन्हा लिहा असा एक प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. मग यामध्ये काय आहे, वाक्य दिलेले असतात. सपोज एखादं गाव आहे, खेडं आहे, शहर आहे, असे सलग दिलेले आहे, तर तुम्ही तिथे कॉमा द्यायचं आहे बरोबर. नावं असतील तिथे कॉमा द्यायचं आहे. आता उद्गारार्थी वाक्यांसारखं असेल तर तुम्ही उद्गारार्थी वाक्य तिथे म्हणजे उद्गारार्थी चिन्ह देणार आहात. तर एक प्रश्न असा येऊ शकतो, विरामचिन्हांचा उपयोग करून वाक्य पुन्हा लिहा. वाक्य तुम्हाला तिथेच दिलेलं राहणार आहे. हा, म्हणजे त्यानुसार तुम्ही चिन्ह लावणार आहात. दुसरा प्रश्न तुम्हाला त्यातलाच येऊ शकतो, ब किंवा हा म्हणजे और. विरामचिन्हे व त्यांची नावे यांच्या योग्य जोड्या लावा. मॅच द फॉलोइंग. काय करायचं आहे? मॅच करायचे. मग आता अ दिलेलं आहे, ब दिलेलं आहे. आता यामध्ये एकूण आपल्याला विरामचिन्हे किती आहे? 9 आहे. मराठीमध्ये 9 आहे. मग आता यामध्ये पूर्णविराम. पूर्णविराम काय येतं इथे दिलेलं आहे, चिन्ह लक्षात येतं त्याचं ट्रेडमार्क. स्वल्पविराम हा इथे आलेला आहे बरोबर. त्यानंतर अर्धविराम हा कुठे आलेला आहे? या ठिकाणी आलेला आहे. आणि अपूर्ण विराम म्हटलं की 2 डॉट्स तिथे आलेले आहे. हे लक्षात घ्यायचं आहे की ॲटलिस्ट तुम्ही पेपरला जाता जाता एवढं नजरेला जरी घातलं, किंवा मी जे जे सांगते आहे ते जरी तुम्ही ऐकलं, तरीही तुमचे 10 मार्क्स व्याकरणाचे कुठेही जाणार नाही आहे. आता हे टोटल 10 मार्क म्हणजे वाक्प्रचार आहे तुम्हाला. आता आपण समास झाला, वाक्य रूपांतर झाले आणि विरामचिन्ह झाले, तसंच शब्दसंपत्ती हाही आहे तुम्ही हा घेतलेला नाही आहे. कारण तुमचं वाचन असेल, लेसन तुम्ही वाचले असतील, मिनिंग्स तुम्हाला माहिती असेल, तर हे तुम्हाला सहज शक्य जातं. पुढची जोडी आपण पुन्हा पुढचे प्रश्न आहे चिन्ह बघूया. अ आणि ब. अ मध्ये प्रश्नचिन्ह दिलंय, उद्गार चिन्ह दिलंय, अवतरण चिन्ह दिलंय, संयोग चिन्ह दिलंय आणि अपसरण चिन्ह दिलेलं आहे. लक्षात आलं, हे आपल्याला नावं खूप मोठे मोठे वाटतात. आणि या ठिकाणी अचूक लिहायचं इथे मध्ये आपल्याला. मी फक्त त्याला ॲरो काढलेले आहे, पण ब साईडला आपण काय केलेलं आहे की संयोग चिन्ह दिलेलं आहे, अपसरण चिन्ह दिलेलं आहे, उद्गारवाचक दिलेलं आहे, त्यानंतर अवतरणा चिन्ह दिलेलं आहे आणि क्वेश्चन मार्क दिलेलं आहे म्हणजे प्रश्नचिन्ह. मग आता प्रश्नचिन्ह कुठे आहे? तर तुम्ही उत्तर लिहिताना त्याच्या पुढे ते चिन्ह द्यायचं. मी फक्त ॲरो काढले. प्रश्नचिन्ह म्हटलं की हे आलेलं आहे, उद्गार चिन्ह म्हटलं की काय आलं, उद्गार म्हटलं की आता तुमच्या पाठ झालेलं आहे, अशी एक रेष द्यायची आणि खाली डॉट द्यायचं. लक्षात आलं? अवतरण चिन्ह म्हटलं की लक्षात आलं, इन्व्हर्टर आले ना, इन्व्हर्टेड. संयोग चिन्ह, संयोग चिन्ह आणि अपसरण चिन्ह म्हणजे काय? खरं तर किती सोपं आहे, आपण नेहमी त्याचा उपयोग करत असतो. काही लिहिलं की डॅश देतो, काही लिहिलं की डॅश देतो. तुमच्या व्हॉट्सअपला सुद्धा आहे स्पेस ते करायला. मग आता संयोग चिन्ह म्हणजे काय? अगदी बारीकशी अशी काय आहे, डॅश आहे. आणि अपसरण चिन्ह म्हणजे काय? तर एक मोठी डॅश त्यात दिले. लक्षात आलं? तर हे झाले आपले विरामचिन्ह. मग
मला जेवढं तुम्हाला देता येणार आहे तेवढं मी देतच जाणार आहे आणि तुम्ही घेत राहणार आहात. बरोबर लक्षात आलं. आता पुढचं आपण घेतो आहे वाप्रचार. हा दोन मार्कांनाच आहे पण यामध्ये सुद्धा इतकं सोपं केलं आहे मुलांना तुमच्यासाठी, म्हणजे मी नव्हे बरं बोर्डानेच. आता भाषेमध्ये काही शब्द किंवा शब्दसमूह असतात. भाषेमध्ये काही शब्द किंवा शब्दसमूह असतात, मग आता यांना नेहमीच्या अर्थापेक्षा परंपरेने एक वेगळाच अर्थ प्राप्त झालेला असतो, त्याला वाक्प्रचार म्हणतात. आता मी हे तुमच्या लक्षात यावं, थोडंसं मी शिकवते आहे असं दिसावं म्हणून त्याच्या व्याख्या डेफिनेशन मी इथे देत असते. हे काही प्रश्न तुम्हाला येणार नाही. मग आता वाक्प्रचार संपूर्ण वाक्य नसते. लक्षात आलं, जे सेंटेन्स दिलेलं आहे ते पूर्ण चेंज करायचं असं मुळीच नाही. आता यानुसार बघा, मी पहिल्या धड्यापासनं तर शेवटच्या लेसनपर्यंतचे संपूर्ण वाक्प्रचार दिलेले आहेत. बघा, पहिले आनंद गगनात मावेन, आनंदावर विरजण पडणे आणि ब्रह्मांड कोसळणे, हे काय झालंय कंसात दिलेलं आहे. मग आता बघा वाक्य काय आहे. परीक्षेतल्या भरघोस यशाने नीरजला खूप आनंद. भरघोस म्हणजे काय, मेरिट आलंय, आलंय की नाही, म्हणजे परीक्षेतल्या भरघोस यशाने नीरजाला खूप आनंद झाला. आता इथे नीरजाला आहे आणि इथे आपण नीरजही लिहू शकतो, कळलं. मग आता इथलं वाक्य बघा, परीक्षेतल्या भरघोस यशाने नीरजाचा इथे काय झालं, आनंद गगनात मावेना हा जो शब्द आहे काय केला आपण, परीक्षेतल्या भरघोस यशाने नीरजाचा आनंद गगनात मावेना. दुसरं वाक्य आपण बघतोय, स्नेह संमेलनातील प्रमुख पाहुणे गेस्ट ते वेळेवर आले नाही, आपण खूप उत्साहात असतो, इथे सुद्धा तेच झालंय. प्रमुख पाहुणे वेळेवर न आल्याने उत्साह कमी झाला. बरोबर. मग आता इथे काय येणार, स्नेह संमेलनातील प्रमुख पाहुणे वेळेवर न आल्याने आता उत्साह कमी झाला. या ठिकाणी आपण काय लिहिणार आहो, न आल्याने आनंदावर विरजण पडणे लिहू का, नाही पडले. लक्षात आलं. तिसरं बघा, त्या भयंकर अपघाताने काळे कुटुंबावर संकट कोसळले. बरोबर. मग आता इथे हाही झालेला आहे आणि हाही झालेला आहे, मग काय आलंय बाकीचं, ब्रह्मांड कोसळणे. कसं लिहिणार वाक्य, वाक्य बघा, मी जसंच्या तसं तिथे घेते, त्या भयंकर अपघाताने काळे कुटुंबावर ब्रह्मांड कोसळले, म्हणजे अतिशय संकट, मोठं संकट जणू त्यांच्यावर आलेलं आहे. मग आता इथे काय लक्षात आले तुमच्या, हा हे वाक्य सुद्धा मी लिहिलेलं आहे, जे मी तुम्हाला ओरली विचारायला पाहिजे ते वाक्य सुद्धा मी लिहिलेलं आहे, की इथे काय लक्षात आलं बरं, की वाक्य जशाच्या तसं आहे, त्याच्याशी रिलेटेड म्हणजे कंसात दिलेले जे शब्द आहे त्याच्याशी रिलेटेड शब्द सुद्धा वाक्यात आलेले आहे. काय कठीण आहे बरं त्यात, काहीही कठीण नाही आहे, फक्त वाक्य पुन्हा लिहायचं आहे आणि जो बदल आपण त्यात करणार आहे बरोबर तो शब्द त्या वाक्यामध्ये लिहायचा आहे. हा एक प्रश्न झाला की कंसात दिलेल्या शब्दांनुसार वाक्यात वाक्प्रचार लिहा वगैरे. आता दुसरा काय येतो बघा, तुम्हाला इतकं सोपं करून दिलंय, वाक्प्रचार व अर्थ यांच्या जोड्या लावा, म्हणजे त्याला मॅच करा. लक्षात आलं. मग आता हे मॅच कसं करायचं, तर त्यासाठी तुम्हाला दिलेलं आहे, अ मध्ये दिलेलं आहे विपर्यास करणे, हर्षभरित होणे, स्तंभित होणे.
काय दिलेलं आहे अ विभागामध्ये? विपर्यास करणे, हर्षभरित होणे, स्तंभित होणे. ब मध्ये काय दिलं आहे? खूप आनंद होणे, आश्चर्यचकित होणे, चुकीचा अर्थ घेणे. मग तुम्ही उत्तर लिहिताना मात्र अशा रेषा करायच्या नाही. मी केलेले एरो मी तुम्हाला तसं करू नये म्हणून खाली लिहून दिलेलं आहे. विपर्यास करणे, आपण एखादी गोष्ट बोललो, सहज बोलतो आपण, पण काही जणांना त्या गोष्टीला अधिक फुगवून फुगवून सांगण्याचा एक आनंद असतो, म्हणजे त्याचा चुकीचा अर्थ घेतील, निगेटिव्हली बोलतील, काय बोलतील. तसं विपर्यास करणे, चुकीचा अर्थ घेणे, हा आहे ते अर्थ. हर्षभरित होणे, हर्ष म्हणजे काय? आनंद, खूप आनंद होणे. स्तंभित होणे, अगदी समोर तुमचा मित्र किंवा मैत्रीण, मुलींच्या पुढे मैत्रिणी आल्या किंवा कोणी अचानक खूप वर्षाने, ओ माय गॉड असं म्हणतो आपण, म्हणजेच का म्हणतो? ती आली, याचा राग आलाय, तो आल्यामुळे राग आले नाही, आपल्याला सरप्राईज त्याचं झालेलं आहे, आपल्याला आश्चर्य वाटतंय, आणि म्हणून स्तंभित होणे, आश्चर्यचकित होणे. Thank you.